यूं ही नहीं लहरा था तिरंगा, तामिर किया जिसने लाल किला, वो शख्स मुसलमान ही था। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, मुंबई है इसकी गुलशुता हमारा लिखा, जिसने तराने वतन वो मोहम्मद इकबाल मुसलमान ही था। लड़ा अंग्रेजों के खिलाफ और दी अपनी जान की शहादत, वो हजरत टीपू सुल्तान मुसलमान ही था। जिस दिन आजाद हुआ मेरा देश, मेरा मुल्क, मेरा वतन, दिन जुम्मे का और महीना रमजान का था। छत्रपति शिवाजी राजे अंगरक्षक मध्य मुस्लिम नौते का, नूर खान बेग कौन है मुसलमान है, तोपखाने का प्रमुख, दरिया सारंग कौन है मुसलमान है, सिद्दी इब्राहिम मुसलमान, मदारी मेहतर मुसलमान, वकील काजी हैदर मुसलमान, चोरान का पहला फोटो लेकर मीर मोहम्मद मुसलमान, प्रधान देवी का प्रमुख वाले थे सर्व मुसलमान, अल्लाह दुसाला पहले मिसाइल बनन दिल थे एपीजे अब्दुल कलाम सुद्धा मुसलमान। खिलाफ है जान थोड़ी है, ये सब धुआ है, आसमां थोड़ी है, सभी का खून है शामिल इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है। मनोनामी हिंदू मुस्लिम पृथ्वी के गाने चांगले होते, तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। देशभक्तीचं उद्या फक्त वारं घुसू देऊ नका, उद्या प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता अस्तित्वात आली। 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सुपूर्द झालं आणि 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आलं, तो दिवस उद्याचा। आणि उद्याच्या दिवसाला राजपथावरून महाराष्ट्र या देशाच्या केंद्र सरकारने शिवरायांचा चित्रपट फटवून जे पाठ केलं, त्याचे परिणाम दिल्लीच्या बॅलेटमधून तुम्हाला नक्कीच दिसतील, यावर विश्वास ठेवा। आणि येणाऱ्या काळात हे सुराचं राजकारण करून फॅसिझम वाढवणारं सरकार हद्दपार करण्याकरता महाराष्ट्राचं देशाचं या युवा वक्त्यांनी हे नेतृत्व हाती घ्यावं, देशात हिंदू मुसलमानाची विरती निर्माण करून पाहणाऱ्या अपप्रवृत्ती विरुद्ध एकदार उभारा, इन्कलाब जिंदाबादचा घोषणा द्यावी। आणि जाताना माझा एक वाकुळकरांचा पोहरा चव्हाणसाहेब म्हणू का तुम्ही, माईकचं माझं इतकं जवळचं नातं आहे, इथं जवळच येतो मी, मागं जायला पाहिजे ते जवळच येतो। आणि शेवटी म्हणू का एक पोहरा, इथं रेडीज आहेत मनात म्हणते, हे ज्ञानेश वाकुळकर जे सखे साजनी याचे जे लेखक आहेत, एक कवी आहेत विदर्भातील, त्यांचा हा पोवाडा आहे। पोवाड्याचा आशय थोडा समजून घ्या, भगतसिंग आणि गांधीजींचा हा संवाद आहे। 23 मार्च 1931 ला भगतसिंग फाचावर गेले, फाचावर जाण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत। आता निर्भया प्रकरणातले 4-1 तारखेला त्यांची फाशी आहे, ती जवळपास डन झाली। त्याही पूर्वी हैदराबाद पोलिसांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी प्रियंका रेड्डी प्रकरणातले डायरेक्ट जागेवरच मारले, फास्ट्रॅक कोर्टात चालल नंतर चालल ह्यापेक्षा सोक्षमोक्ष। मावळे कसे होते, 15-15 एक महिना काही तिथे वेळा देत नव्हते, पटकन आज मोहीम घर फते संध्याकाळी। म्हणून एक कोंढाण्याची मोहीम कशीची आहे, अष्टमीच्या रात्रीची 4 फेब्रुवारीची आहे ना, 300 गेले आणि 1500 कापून खाली आले आणि भगवा फडकला। हा जर इतिहास असेल तर मग जास्त त्याच्यामध्ये न्याय प्रक्रिया आपली इथली न्यायव्यवस्था काही त्यांची रखेल झाली, ही संसद देखील हिजऱ्यांची हलेली झाली, व्यथा मांडायच्या कुणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली। ही व्यवस्था उलटून टाकण्याकरता वक्ता हा सर्वात महत्वाचा असतो। म्हणून भगतसिंग गेले 23 मार्च 1931 ला लाहोर जेलमध्ये, त्यांना शेवटची फाशी झाली। आणि गांधीजींचा खून नथुराम गोडसेंनी 1948 ला गांधीजींचा खून झाला। दोघांची काही काळानंतर भेट होते असा या कवीचा आशय आहे। गांधी आणि भगतसिंग भेटतात आणि सर्व गांधींच्या विचाराची, आता मोदी गांधीचा चरखा सूर, अमित शाह सुद्धा गांधी भक्त आहे ते दाखवतात, आणि भगतसिंगाला गांधीजी विचारतात देशाचे हाल कसे आहे, त्यावर आशयाचा पोवाडा आहे। भगतसिंग म्हणाले बापू, भगतसिंग बापू म्हणजे गांधीजी, भगतसिंग म्हणाले बापू नका संतापू खरा खरा कापू, भगतसिंग म्हणाले बापू नका संतापू खरा खरा कापू, बघा केल्यांनीच केला घात आग लागली उभ्या देहात, चला कमरेत घालूया लाथ हो जी, चला कमरेत घालूया लाथ हो जी। पहिल्या कळव्यामध्ये त्यांनी सांगितलं बापू हे तुमचे जे भक्त आहेत, हे हिटलर के साथी जनाजों के जो बराती है, ये मोदी जी है अमित शाह है, हे जो तुम्हारे भक्त कहलाते बापू, यांनी घात केला घात, यांनी काय केलंय, हात
माती संपली नाती सापाच्या नवनव्या जाती सापाच्या जाती असतात कवळ्या घोणस मन्यार कोबरा सापाच्या नवनव्या जाती तिरंग हाती संपली नाती जाहले सेनापती गद्दार लाल बत्ती खुला व्यापार सांगा देशाचं काय होणार जी जी सांगा देशाचं काय होणार जी जी